नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा 1.4 पॉईंट फोर बी स्मार्ट या लेसनचा पार्ट टू आपण पेज नंबर 22 टू लास्ट पॅरेग्राफवर आहोत वी वी आर डिस्कसिंग अबाउट द गोल्स अँड द मेथडॉलॉजी ऑफ अचीविंग द गोल्स हाऊ शुड बी अवर गोल्स आपले गोल्स कसे असावेत तर लेखक म्हणतो मेजरेबल मेजरेबल म्हणजे मोजता येण्या जोगे क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स क्वांटिफाईंग परिमाणित ट्रॅक मार्ग आखणे क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स जर आपले गोल हे मेजरेबल म्हणजे मोजता येण्या योग्य असतील की मला चांगले गुण मिळावेत मला खूप पैसा पाहिजे खूप संपत्ती पाहिजे हाउ कॅन वी काउंट द मार्क्स चांगले गुण म्हणजे किती खूप संपत्ती पाहिजे म्हणजे किती पण आपण जर म्हटलं की मला ब्याण्णव टक्के मार्क मिळवायचेत मला पंच्याण्णव टक्के मार्क मिळवायचे हा आपला क्वांटिफाईंग गोल आहे बिकॉज वी कॅन मेजर इट आणि म्हणून आयुष्यात आपण जे ध्येय निश्चित कराल द गोल्स मस्ट बी मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज आपले गोल्स आपले ध्येय हे परिमाणित असतील मोजण्यासारखे असतील तर प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज एक मार्ग मिळतो आपल्याला टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल की आपण ध्येयाच्या पर्यंत पोहोचला आहोत का किंवा ध्येय आपल्यापासून किती दूर आहे निश्चितपणे आपल्याला मोजता येतं दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स इफ अवर गोल्स आर मेजरेबल आपले ध्येय हे मोजण्या योग्य असतील मोजता येण्या योग्य असतील तर ते काय करतात दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क ते एक मानक ठरवता येतं आपल्याला काही मापदंड ठरवता येतं परफॉर्मन्स की आपण आपल्या कामगिरीचे मोजमाप करू शकतो थ्रू थ्रुआउट द गोल पिरियड आपला जो ध्येय निश्चितीचा कालखंड असतो या कालखंडात आपण ध्येयाच्या कितपत जवळ गेलो ते मोजता येतं इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह यामुळे आपल्याला नेमकी कुठे सुधारणा घडवायची आहे आणि ती कितपत घडली आहे हे देखील आपल्याला मोजता येतं व्हाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन जसं फुटबॉल खेळताना प्रत्येक खेळाडूची भूमिका काय आणि तो मैदानावर नेमका कुठे उभा राहणार आहे हे जसं निश्चित करणं आवश्यक असतं खेळण्यापूर्वी तसं जीवनामध्ये ध्येय असत गोल्स मस्ट बी अचिवेबल आपले ध्येय हे अचिवेबल असले पाहिजेत अचीवेबल म्हणजे ते साध्य करण्याजोगे असले पाहिजेत ते प्राप्त करण्यासारखे असले पाहिजेत एखादा व्यक्ती जो अनेक वेळा या ना त्या कारणास्तव जर चांगले गुण मिळू शकत नाही किंवा तो बऱ्याच वेळा नापास होत असेल तरी एकदमच नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के असं ध्येय ठेवणं कदाचित ते अचिवेबल होऊ शकणार नाही परंतु चाळीस पंचाळीस टक्के वाल्यांनी साठ पासष्ट पंच्याहत्तर टक्के ध्येय ठेवलं मार्कांचं ध्येय ठेवलं ते अचिवेबल असतात म्हणून ध्येय असंच ठेवावं जे अचिवेबल असेल सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन अन डेजिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम असेच गोल निश्चित केले पाहिजेत विच कॅन बी कम्प्लिटेड जे आपण साध्य करू शकतो पूर्ण करू शकतो इन द डेजिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम डेजिग्नेटेड म्हणजे निश्चित ठराविक अशा कालावधीमध्ये जे आपल्याला पूर्ण करता आले पाहिजेत ऑफन These goals may act like a जर आपले गोल अचिवेबल असतील तर हे अचिवेबल गोल्स हे स्टेपिंग स्टोन दगड मार्गदर्शक ठरू शकतात टू हेल्प ब्रॉडर गोल्स जर आपण लहान लहान ध्येय ठेवले आणि ते प्राप्त करत गेलो तर आयुष्यातले जे विस्तृत ध्येय ब्रॉडर म्हणजे विस्तृत जे मोठाने ध्येय विस्तृत ध्येय असतात ते साध्य करण्याकरता हे लहान ध्येय महत्वाचे असतात ऑफन गोल्स मे ऍक्ट लाईक स्टिपिंग मग आपलं ते करिअर निश्चित कर समजा आपल्याला एक शंभर किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आपलं अंतिम ध्येय कोणतं आहे शंभर किलोमीटरवर असलेल्या शहरात किंवा गावात जायचंय पण आपण प्रत्येक ठराविक नंतर दोन किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि जे स्टेपिंग स्टोन असतात एक एक दगडापर्यंत चाललो हे लहान लहान महिलाचे दगड हे आपल्याला आपल्या अंतिम विस्तृत अशा ध्येयापर्यंत निश्चितच नेत असतात ॲज अ स्टुडंट वी कांड बिकम अ प्रेसिडंट अ प्राईम मिनिस्टर एक विद्यार्थी मध्ये आपण एखाद्या देशाचं अध्यक्ष नाही होऊ शकत आपण पंतप्रधान नाही होऊ शकत बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन फ्युचर पण आपण लहान लहान ध्येय ठेवले आपण वर्गाचं मॉनिटर बनलं ला, आपण आयुष्यात लहान लहान ध्येय ठेवलं निश्चितपणे एक दिवस आपण प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर सारखं ध्येय देखील प्राप्त करू शकतो बी रिअलिस्टिक आपले ध्येय हे वास्तववादी असले पाहिजेत वास्तववादी म्हणजे काय अकॉर्डिंग टू माय कॅपॅबिलिटीज एबिलिटीज जे माझ्या ज्या क्षमता आहेत या क्षमतेमध्ये आणि जे वास्तव्य जे मला शक्य आहे जे मला शक्य आहे कारण केवळ काल्पनिक ध्येय ठेवून चालत नसतं काल्पनिक ध्येय ठेवले तर अनेक वेळा निराशा पदरी येण्याची शक्यता असते इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विद इन वन्स करंट स्किल सो वाईल डिसाइडिंग द गोल्स ऑफ लाईफ आपण असेच ध्येय निश्चित करावेत विच आर विदिन वन्स करंट स्किल वस्तुस्थिती सध्या वर्तमान काळामध्ये आपल्याकडं ज्या प्रकारचं कौशल्य आहे ज्या क्षमता आहेत त्या कौशल्याच्या आणि क्षमतानुसार आपण ध्येय निश्चित करावं इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज आपल्यामध्ये असं कोणतं प्रावीण्य आहे कोणती निपुणता आहे कोणतं कौशल्य आहे त्याच्या आधारेच आपण आयुष्यातलं ध्येय निश्चित केलं पाहिजे बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स वी कॅन बिल्ड एक्सपर्टाईज इन एनी फील्ड इन आवर लाईफ आपण आपल्या आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये निपुणता निर्माण करू शकतो बट व्हॉट इज रिक्वायर्ड इट रिक्वायर्स टाइम सायकल चालवण्यामध्ये निपुणता नाहीयची पोहण्यामध्ये निपुणता नाहीयची हार्मोनियम वाजवण्यामध्ये निपुणता आणायची टायपिंगमध्ये गती आणण्याची निपुणता आणायची चांगला तबला वाजवण्याची निपुणता नाहीयची गाण्यामध्ये ना नृत्यामध्ये निपुणता नाहीयची प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सपर्टाईज क्रिएट करण्याकरता इट रिक्वायर्स लॉट ऑफ टाईम बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जर एक्सपर्ट बनायचं असेल आणि इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम कमीत कमी वेळेमध्ये एक्सपर्ट होता येत नसतं आणि म्हणून कमीत कमी वेळामध्ये म्हणजे मराठीत म्हणतात ना पी हळद आणि हो गोर असं नसतं तर एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक ते अवास्तव्य एक्सपर्टाईज किंवा एक्सपर्ट होण्याकरता वेळ द्यावा लागतो Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If we are realistic, if we know the plus points in us, if we know strength, our strength, if we know some weaknesses in us, aplatil bolas thane, aplatil unima तर आपण काय करू शकतो बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी ते आपल्याला सहज होतं टू बी सक्सेसफुल ॲट अटेंडिंग गोल्स जर आपण रिअलिस्टिक गोल्स ठेवले आपण रिअलिस्टिक असतो तर ध्येय प्राप्त करणं हे सोपं जातं इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल गोल लॅक्स परिलिजम इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह आपण बचावात्मक आहोत आपण आक्रमक नाहीत द गोल पर हॅव लॅक्स रियालिजम तर अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपण बचावात्मक असतो जेव्हा आपण आक्रमक किंवा धडालेली नस धडाडी नसलेले असतो अशा वेळेस काय होतं की अनेक वेळा आपण काय करतो की रिअलिझमचा अभाव निर्माण करतो वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड मला नेमकं काय मिळवायचंय मला नेमकं काय व्हायचंय असं नको मला चांगला व्यक्ती व्हायचंय मला चांगले गुण मिळवायचे मला खूप पैसा मिळवायचा आहे हे निश्चित नाही आहे क्लिअर कट वी मस्ट हॅव अ क्लिअर पिक्चर इन माइंड क्लिअर पिक्चर पाहिजे की आय वॉन्ट पर्सेंट हे क्लिअर पिक्चर आहे तर वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द एबिलिटी पण जे ध्येय निश्चित केलं आहे त्याकरता काय पाहिजे वी मस्ट हॅव द एबिलिटी टू ॲड टू दॅट पिक्चर आणि जे ध्येय जे चित्र आपण मनात निर्माण केलंय की मला नाइन्टी सेवन पर्सेंट मिळवायचे त्या स्वप्नाशी त्या ध्येयाशी चिटकून राहण्याची आपल्यामध्ये वृत्ती असली पाहिजे नेक्स्ट आवर गोल मस्ट बी टाइम बाउंड आपले ध्येय हे काल मर्यादित असावेत काल मर्यादित म्हणजे काय असं म्हणतात की जोपर्यंत तोंडामध्ये दात आहेत तोपर्यंत चने खाण्यात मजा आहे म्हणजे काय दात मजबूत असतील त्या काळात जर आपला चने मिळवा ध्येय असेल तर ते चने फुडून खाता येतील वेळ निघून गेलीये दात हालू लागले दात पडले आणि मग चने मिळाले म्हणजे ध्येय प्राप्त झालं फायदा काय आणि म्हणून ध्येय हे नेहमी टाइम बाउंड असावं इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल आयुष्यात जेही ध्येय ठेवताल काय करा इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर मला ते ध्येय किती वेळात साध्य करायचं आहे दहावीचं ध्येय नाईन्टी सेवन पर्सेंट तर आपलं टाइम पॅरामीटर काय असेल मार्च दोन हजार एकवीस पर्यंत प्रत्येक ध्येयाला एक टाइम पॅरामीटरमध्ये टाईममध्ये बंदिस्त करा इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी आपण जर ध्येयला वेळेमध्ये बंदिस्त केलं निश्चित वेळेमध्ये मला हे ध्येय प्राप्त करायचं ठरवलं तर आपलं त्या ध्येय प्राप्तीवरती लक्षही केंद्रित होतं आणि अकाउंटेबिलिटी ते प्राप्त करण्यामध्ये आपली जबाबदारी देखील वाढत असते टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट समजा एखाद्या व्यक्तीचं ध्येय त्याला वजन कमी करायचंय गो अबाउट आता माहितीये वजन कस कमी करायचंय पण ते कोणत्या दिनांकापर्यंत कमी करायचंय किती दिवसात किती आठवड्यात किती महिन्यात त्याला कमी करायचंय वेळ निश्चित असली पाहिजे बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड एक्शन काय करावं लागेल कन्सिस्टंट ध्येय प्राप्तीमध्ये कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट जे काही करायचं आहे त्यात सातत्य पाहिजे ती कृती टाइम बाउंड असली पाहिजे इट नेवर बिकम्स अ रियालिटी जोपर्यंत सातत्यपूर्ण वेळेचं बंधन घालून काल मर्यादित आपण ती कृती करत नाही तोपर्यंत ते स्वप्न सत्यतामध्ये उतरत नसत इट मे बी एक्सरसाइज व्यायामे कधी मध्ये केला कधी एक तास केला कधी पंधरा मिनिटं केला कधी केलाच नाही डायट आहार इट मे बी एक्सरसाइज मग वजन कमी करण्याकरता व्यायाम असेल डायट आहार असेल ट्रेस फ्री थॉट्स तणाव रहित विचार असतील हे सर्व काम करतात पण एक्सरसाइज त्यात नियमितता पाहिजे रुची वेळ ठरली पाहिजे आहार त्यामध्ये नियमितता पाहिजे आणि स्ट्रेस फ्री थॉट्स तणावरहित विचार सातत्यानं केले पाहिजेत ऑल दीज हॅव टू प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंट ह्या गोष्टी आवश्यकता आहेत पण या प्रॅक्टिस प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत इम्प्लिमेंटेड कार्यान्वित के सगळं माहिती आहे नोईंग इज नोइंग डुईंग इज डुईंग बट नोइंग इज नॉट डुईंग माहिती असणं हे वेगळं आणि प्रत्यक्षात करून पाहणं वेगळं वजन कसं कमी करायचंय माहिती पण ते जर प्रत्यक्षात आणलंच नाही तर व्यायामाची आवश्यकता आहे आहाराची आवश्यकता आहे तणावरहित विचारांची आवश्यकता माहिती पण ते कार्यान्वित नाही केलं तर ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिस्टेशन संकोच नको लोक काय म्हणतील सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक अनेक आयुष्यातल्या गोष्टी आणि निर्णय केवळ लोक काय म्हणतील या भीतीपोटीच आपण सोडून देतो आणि म्हणून विदाऊट हेजिटेशन संकोच न करता डाऊट आपण जे ठरवलंय त्याला संशय नको मिळेल का होईल का भेटेल का हा संशय नको और इन डिफरन्स उदासीनता नको उदासीनता म्हणजे काय आज अभ्यास करायचा कंटाळा झाला नको सत्त्याण्णव टक्के मिळायचे नाही आता वेळेचा आहे सध्या सुट्ट्याच आहे नंतर करू ही उदासीनता बट विदिन अ डेड लाईन एक निश्चित वेळ द्या आणि म्हणून असं म्हणत की ऑल धीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन डाऊट ऑर इन डिफरन्स बट डेड लाईन निश्चित वेळेच्या मर्यादेमध्ये विजन्स विशेष इंटेन्शन ड्रीम्स ऑल आर व्हॅल्युएबल टू बी सक्सेसफुल इन लाईफ आयुष्यामध्ये यशस्वी बनण्याकरता और इन ऑर्डर टू अचीव द गोल इन लाइफ आयुष्यात ध्येय प्राप्ती करतात काय आवश्यकता आहे विजन दृढ दूरदृष्टी असणं महत्वाचे मूल्यवान आहे विष इच्छा असली पाहिजे इंटेन्शन उद्देश किंवा हेतू असला पाहिजे अँड ड्रीम्स स्वप्न असले पाहिजेत काय करतात या गोष्टी विजन काय करत विश काय करते इंटेंशन्स काय करतात ड्रीम्स काय करतात ते स्पार्क ऑफ इमॅजिनेशन ते कल्पना शक्तीला सुरुवात करतात स्पार्कचा खरा अर्थ काय असतो थिंगी पाडणे या ठिकाणी जागृत करणे या अर्थाने शब्द घ्यायचा दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज असू डिफाईन ते आपल्याला प्रोत्साहित करतात एनकरेज करतात अँड टू टू डिफाईन वी ते ते आपल्याला सांगतात की आपल्याला कुठं पोचायचं आहे पण ते पोहोचण्यापूर्वीच आपल्याकडे दूरदृष्टी विजन असावं मला तिथं पोचायचं आहे ही इच्छा असावी मला तिथं पोचायचं हा आपला जीवनाचा उद्देश असावा आणि तेथे पोहोचणं हे माझं स्वप्न असावं ह्या गोष्टी आपल्या कल्पकतेला जागरूक करतात या गोष्टी आपल्याला प्रोत्साहित करतात व्हेर वी वॉन्ट टू रिच आयुष्यात कुठं पोचायचं हे ठरवण्यासाठी इन ऑर्डर टू गेट देअर आयुष्यात जे ठरवलंय व्हॉट एव्हर यू डिसाईड इन युअर लाईफ व्हॉट एव्हर द गोल यू सेट फॉर युअर लाईफ आयुष्यात जे काही ठरवलंय जे काही ध्येय ठरवलंय इन ऑर्डर टू गेट ते मिळवण्याकरता हाऊ एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस काय केलं पाहिजे ते सत्त्याण्णव टक्के मार्क आहे पण मिळवण्यापूर्वीच मला सत्त्याण्णव मिळालेत अशी लाईफ इमेज क्रिएट करावी लागते चांगली बाईक घ्यायची चांगली कार घ्यायची चांगला बंगला घ्यायचा आहे तो बंगला मिळवण्या अगोदरच ती कार घेण्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे त्याची लाईफ इमेज मला तो बंगला मिळालाय मला ती कार मिळाली मला ती बाईक मिळाली मला सत्त्याण्णव टक्के मार्क मिळालेत अशा लाईफ इमेज क्रिएट कराव्या लागतात वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आणि त्या मिळवण्याकरता प्लॅन टू एक्झिक्यूट आपल्याकडे एक प्लॅन असावा एक नियोजन असावं पण फक्त प्लॅन असून चालत नाही प्लॅन टू एक्झिक्यूट त्याला कार्यान्वित करणारा प्लॅन असावा नुसता प्लॅन असून चालत नाही वी नीड टू ब्रिंग द लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अँड स्ट्रॅटजीज एक नियोजन असावं स्ट्रॅटजीज धोरण असावं स्ट्रॅटेजीज फॉर व्हॉट हाऊ टू अचीव्ह द गोल इन लाईफ मी जे ध्येय आहे ते साध्य करण्याच्या माझ्याकडे स्ट्रॅटेजीज काय आहेत हे मला माहीत पाहिजे द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी आणि इन ऑर्डर टू अचीव्ह द गोल इन लाईफ जे ठरवलं आहे ते मिळवण्याकरता माझ्याकडे क्वालिटी ऑफ एनर्जी पण हवी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी पण हवी गुणवत्तापूर्ण आणि प्रमाण मुबलक प्रमाणात माझ्याकडे एनर्जी हवी ऑफ वी फोर्थ डायरेक्ट आपली इम्पॅक्ट अँड रिझल्ट आपला फोकस असेल चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी मी अभ्यास केलाय पण नुसतंच पुस्तक समोर घेऊन बसलो नुसतंच वाचन केलं फक्त लिहितच हो बसलो पंधरा मिनिटच केला पाच तास बसलो क्वांटिटी आहे पण त्या पाच तासामध्ये मी क्वालिटी स्टडी केला का जर माझा ध्येय असेल नाईंटी सेवन पर्सेंट तर मला कसा अभ्यास करावा लागेल क्वालिटीचा देखील आणि क्वांटिटीचा देखील आणि म्हणून क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी पुट फोर लावतो आपण डायरेक्टली इम्पॅक्ट ह्या गोष्टी प्रत्यक्ष प्रभाव टाकतात अँड रिझल्ट इम्पॅक्ट द रिझल्ट आपले जी निष्पत्ती निघते त्यावर फलनिष्पत्तीवर या गोष्टी प्रभाव करतात मी तो अभ्यास केलाच होता नाही पडली होऊ शकतं क्वांटिटी असेल व्हॉट अबाउट क्वालिटी आणि ज्यांच्याकडे क्वालिटी स्टडी आहेत ते फक्त मी हुशार आहे मला येत आहे मला समजतंय आणि क्वांटिटी अभ्यास नाही केला तर तो। दोन्ही गोष्टी महत्वाच्या नाही का लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट आयुष्य हे का तुतारीसारखं असतं ना तुतारीमध्ये आपण हवा फुंकलीच नाही त्यातनं आवाज बाहेर येईल का लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट इफ यू ओन पुट एनिथिंग इन त्यात काही आपण टाकलंच नाही दिलंच नाही वी कान गेट एनिथिंग आउट आयुष्यात देखील यश मिळवण्याकरता काहीतरी द्यावं लागतं सक्सेस इज अ वॉक इन द डार्क हे सर्व करून ध्येय निश्चित केलेत सर्व नियम आम्ही तंतोतंत पाळलेत यश मिळेल का काय म्हटलंय सक्सेस इज अ वॉक इन द डार्क यश म्हणजे अंधारातील वाटचाल आपण रात्रीच्या वेळी प्रवासाला निघलोत आणि गावाबाहेर शहराबाहेर पडल्यावर काळो खासो काळाकुट्ट अंधार शेकडो महिलाचा प्रवास करायचा असतो ध्येय दिसतच नाहीये पण गाडीचे जे हेडलाइट्स असतात त्याचा प्रकाश एका मर्यादेपर्यंत पडतो मस म्हणायचं का, का गाडीचा प्रकाश तर एक तीन चार मीटरच आहे मी कसा प्रवास करू जसा आपण प्रवासाला निघतो गाडी जशी जशी पुढे जाईल तसा तसा त्याच प्रकाशाचा आपल्याला फायदा होत चालतो पण घाबरून थांबलो तर होणार नाही आणि म्हणून सक्सेस इज अ वॉक इन द डार्क यश म्हणजे अंधारात चालण्यासारखं असत अंधारातली वाटचाल ती फाइंडिंग द राईट right फुटिंग या अंधारा वाटचालीमध्ये जर योग्य मिळाली मास्टरिंग द स्किल्स त्याला आवश्यक असलेले जे कौशल्य आहेत त्यात मी प्रावीण्य मिळवलं अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस एक ध्येय प्राप्त झाल्यावर दुसरं दुसरं झाल्यावर तिसरं असं करत गेलो ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम आयुष्य समोर हे बघा सगळं मिळवण्याकरता काही समस्या येतात अडचणी येऊ हो शकतात आपल्याला प्रत्येक अडचणीला टॅकल म्हणजे हाताळणे आपण कसं हाताळतो कसं सामोरे जातो ते महत्वाचं आहे द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर कुठून सुरुवात करायची सत्त्याण्णव टक्के मिळवायचे कोणी छत्तीस टक्केचं असतं कोणी पंचेचाळीस टक्केचं असतं कोणी पासष्ट टक्क्याचं असतं कोणी सत्तर कोणी ऐंशी कोणी नव्वद टक्के मार्क मिळवलेले असतील जिथे आहात तिथून सुरुवात करा जिथे आहात तिथून सुरुवात केली पाहिजे द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी मला पासष्ट टक्के मार्क आहेत नाइन्टी टू मिळवायचे आहेत जिथे आहात तिथून सुरुवात करा

वाटचालीवर चालण्याकरता निश्चित हा जो लेसन आहे केवळ एक्झामिनेशन परीक्षेकरता नाही तर आयुष्याकरता करता आहे आपण देखील या स्मार्ट्स गोलच्या मेथडॉलॉजीनुसार आपल्या आयुष्यातले ध्येय निश्चित करावेत आणि त्या करता आपण प्रयत्न करावेत निश्चित यश मिळेल आपल्याला हा लेसन आवडला असेल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनलला लाईक करा इतरांनाही ला कळण्यासाठी शेअर करा आणि यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओ सहजतेनं तुम्हाला मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद